व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. यातून स्वतःच्या प्रसिद्धीसह जनसंपर्कही वाढवता येतो. या माध्यमावरील बिनधास्त वावर मात्र महिलांसाठी धोक्याचा ठरत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या महिलांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करत आहेत. महिलांच्या फोटोचे मॉर्फिंग करून ब्लॅकमेलिंग, बदनामी, शरीर सुखाची मागणी अशा अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर वावरताना महिला मुलींनो, तुमच्या डीपीवरील छायाचित्राचे मॉर्फिंग तर होत नाही ना, पाहण्याची गरज आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वर महिला, तरुणी तसेच अल्पवयीन मुलींचे मोठ्या संख्येने अकाउंट आहेत. या माध्यमावर महिला बिनधास्त स्वतःचे फोटो शेअर करतात. यातून सायबर गुन्हेगारांचे काम आणखी सोपे होते. गुन्हेगार महिलांच्या फोटोचे मॉर्फिंग म्हणजेच एडिटिंग करतात. या फोटोचे अश्लीलतेत रूपांतर करून ते व्हायरल करत बदनामी, ब्लॅकमेलिंग केली जाते. गेल्या वर्षभरात येथील पोलीस ठाण्यात अशा स्वरूपाच्या तब्बल 50 तक्रारी दाखल आहेत. बहुतांशी प्रकरणात असे कृत्य करणारे आरोपी हे महिलांच्या परिचयातील असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्ती संपर्कात आली तर त्याला स्वतःचे फोटो अथवा वैयक्तिक माहिती पाठवू नये. कुठल्याही साईटवर वेगवेगळ्या कारणांसाठी स्वतःची नोंदणी करताना अथवा फोटो अपलोड करताना त्याची सत्यता पडताळून पाहावी. प्रोफाइल सेटिंग मध्ये जाऊन प्रायव्हसी तपासा. सोशल मीडियावर कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. फोटोचे मॉर्फिंग करून बदनामी करणे हा आयटी ऍक्ट 2000 अंतर्गत गुन्हा आहे. भादवीच्या कलमाखाली गुन्हेगाराला अटक होऊ शकते. अशा प्रकरणामध्ये कलम 354, 354 ड आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 ड अन्वये गुन्हा दाखल केला जातो. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.